नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर ह्या ज्या कोंबड्या तुम्ही बघत आहात या ओरिजिनल गावठी कोंबड्या आहेत आणि यांच्याकडे जवळजवळ 400 ते 450 कोंबड्या होत्यात आणि यांनी 10 ते 12 कोंबड्या अंड्यावर बसवल्या होत्यात आणि 10 ते 12 कोंबड्यांनी यांच्याकडे पिल्ले काढलेली आहेत. तर प्रत्येक कोंबडीजवळ तुम्ही बघू शकता की 18, 20, 18, 20, 15, 16 अशा प्रकारे पिल्ले आहेत. तर जे पिल्ले आहेत ते पूर्ण ओरिजिनल गावठी पिल्ले आहेत, कारण की यांच्याकडे स्वतःचे अंडे होते, म्हणजे स्वतःच्या कोंबड्या होते, त्यांच्यापासून अंडे घेऊन हे स्वतःच पिल्ले काढतात आणि यांचा फायदा हे घेतात. तर तुम्ही एक एक कोंबडी जे बघू शकता की आपल्या आपल्या पिल्ल्यांना कसं खाद्य खाण्यास शिकवते, त्यानंतर स्वतःचं संरक्षण घातक प्राणीपासून करायला शिकवते, त्यानंतर इकडे तिकडे फिरणं वगैरे त्या पिल्ल्यांना ते शिकवते आणि पिल्ल्यांना ब्रुडिंग पण तेच कोंबडी करते. तर अशातच जर तुम्ही कोंबडीखाली पिल्ले काढली तर तुम्हाला 100% फायदा होऊ शकतो, कारण की आपण जर इन्क्युबेटरमधून पिल्ले काढतो तर त्यांना ब्रुडिंग वगैरे करावे लागते, त्यानंतर खाद्य पण द्यावं लागते. खाद्याचा खर्च न करता जर तुम्ही कोंबडीखाली पिल्ले काढली, म्हणजे अंड्यावर बसून कोंबडी जर तुम्ही जर अंडे हॅचिंग करत असाल कोंबडी बसून, तर जे खाद्य आहे ते पिल्ल्यांना, ते जर गहू वगैरे आपण टाकले किंवा रात्रीचं भात वगैरे कणिक जे पीठगिरणीमध्ये जे पीठ खाली सांडलेलं जे मिळतात ते जर यांना दिले तर त्याने पण यांची वाढ जी आहे ती लवकर होते. आणि यांच्या खाद्यामध्ये जर आपण काही टक्के म्हणजे थोडंफार जर वाढलेले झिंगे वगैरे जे मिळतात मार्केटमध्ये तर त्याचा जो सुरा आहे तो टाकला तर आणखीन यांचं कॅल्शियम वगैरे यांना जास्त भेटतं आणि लवकरात लवकर यांची वाढ पण होते. तर मित्रांनो, जर तुम्हाला 100% जर फायदा मिळवायचा असेल तर कोंबडीखाली पिल्ले काढूनच तुम्ही पिल्ले मोठी करा, जेणेकरून तुमचा जो प्रॉफिट आहे तो 100% मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.